सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वप्रथम हार्दिक अभिवादन करतो. यानंतर आजच्या या पवित्र दिनी शांतिदूतच्या बऱ्याचशा शाखा आहेत, त्यापैकी राष्ट्रीय युवा शांतिदूत ही युवकामध्ये काम करणारी शांतिदूत परिवाराची एक शाखा आहे. त्यामध्ये आमचे मित्र पवन गुप्ता असतील, डॉक्टर ऋतू काळे असतील, भगवानराव बिकले असतील, भुजगे मॅडम आहेत, अश्विनी पाटील आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो. जसं सूत्रसंचालन करताना सांगितलं की आजकालच्या काळामध्ये अशा कार्यक्रमासाठी वेळ देणं काही लोकांना इच्छा असून काही लोकांना वेगवेगळ्या कारणामुळे शक्य होत नाही, परंतु आज या पवित्र दिनी या दोघा महान पुरुषांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं समाजातल्या अंध दिव्यांग विशेष बालकांसाठी या ठिकाणी त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. यापूर्वी डॉक्टर ऋतुराज काळे यांच्या बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती समाजातल्या विविध गरजू मंडळींना अतिशय मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये मदत करण्यात आली. लवकरच जेजुरी येथे वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम युवा शांतिदूतच्या माध्यमातून त्यांनी ठेवलेला आहे. या सगळ्या चांगल्या कामासाठी मी पुन्हा एकदा युवा शांतिदूतचे सर्व पवनजी असतील, ऋतुजी असतील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि तिसरा हा जो आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख भाग होता, एका चांगल्या समाज निर्मितीसाठी व्यवस्थेसाठी समाजातल्या प्रेरणादायी कर्तव्यगार व्यक्तींचा सन्मान होणं हे गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आज राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या आपापल्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान काम केलेल्या महान व्यक्तींचा सत्कार आज युवा शांतिदूतच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला. संपूर्ण राज्य पोलीस दलाला अभिमान वाटा असावे. आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर धनंजय जाधव साहेब ते या शहराचे पोलीस आयुक्त होते आणि यानंतर मुंबईसारख्या अतिशय आव्हानात्मक अशा ठिकाणचं पोलीस आयुक्तपद त्यांनी यशस्वीपणानं भूषवलेलं आहे. अतिशय लोकाभिमुख असे अधिकारी आहेत. सूत्रसंचालनामध्ये किंवा प्रस्ताविकामध्ये पवनजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तींना पुरस्कार मिळाला आहे त्यांची निश्चित जबाबदारी वाढलेली आहे की अधिक चांगलं काम आपल्या हातून झालं पाहिजे. पण त्याहीपेक्षा पवनजी इथं जी उपस्थित मंडळी आहेत त्यांनीही या चांगल्या व्यक्तीपासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपणही समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे. काल व्हॉट्सअपमध्ये कधीतरी चांगल्याही गोष्टी येतात. महाराज, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी अशा चांगल्या कामाला पैसा द्यावा, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्यांच्याकडे बळ आहे त्यांनी बळ द्यावं आणि जे काही चांगलं देऊ शकत नसतील तर किमान वळवळ तरी थांबवावी. चुकीचं काही त्यांनी त्याच्यावरती टीका टिप्पणी करून अशा प्रकारची ही पोस्ट होती. तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे चांगल्या राज्याच्या समाजासाठी, चांगल्या देशाच्या समाजासाठी, देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी, एका चांगल्या समाज निर्मितीसाठी, एका चांगल्या समाज संवर्धनासाठी या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं काम खूप मोठं आहे, योगदान खूप मोठं आहे. या पुरस्कारानं त्यांचे पावती आपण त्यांना दिली असं नाही आहे, परंतु एक त्यांच्याविषयी असलेली कृतज्ञता आपण व्यक्त केली आणि त्यांनी ज्या कामाला हातात घेतलेलं आहे. आमचे दुसरे आदरणीय गुरुवर्य इथे या ठिकाणी उपस्थित आहेत, गहिनीनाथजी महाराज. अध्यात्माच्या माध्यमातून आंध्र कर्नाटक महाराष्ट्रामधून हजारो लाखो अनुयायी आहेत आणि सांगायला अभिमान वाटेल की ज्या निजामांच्या राजवटीमधून मराठवाडा मुक्त झाला त्या निजामाचे गुरुवंश गुरुच्या जागी त्यांचं स्थान आहे. असे गहिनीनाथजी महाराज आज पंढरपूर देवस्थान कमिटी जी आहे, जी विठ्ठलरुक्मिणी मंदिरचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचंही या ठिकाणी गौरव केला जातोय. तिसरे आमचे नातेवाईक व्याही आहेत, एकनाथरावजी कराळे,
गेली सातत्यानं 30-40 वर्षापासून एकतर नागरिकांना चांगलं विषमुक्त अन्न मिळावं, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी त्यांनी पिकवलेल्या मालाला चांगली किंमत मिळावी, या दोन्ही गोष्टीनं वन मॅन विद्यापीठ असल्यासारखं रात्रंदिवस ते या ध्येयानं प्रेरित होऊन, वहिनींच्या कल्पना आहे की आठवड्यातले 6 दिवस ते बाहेरच असतात, ही सगळी वेगवेगळी वेळ लागलेली माणसं, झपाटलेली माणसं समाजासाठी काही चांगलं करण्यासाठी पुढे येत आहेत. ठीक आहे, शासन जेव्हा तुमची दखल घेईल तेव्हा घेईल, पण आज शांतीदूतनं तुमची दखल घेतली, तुमचं मी खास अभिनंदन करतो. तसंच एका वेळा ध्येयाने झपाटलेले आमचे मित्र गोविंदरावजी पवार कृषीभूषण या माणसांची वसुंधरा ट्री फाउंडेशन आहे आणि नुकतीच जनमित्र शांतीदूतचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. स्वतःच्या पदरच्या पैशाने 2 लाख किलोमीटरचा प्रवास देशभर केलेला आहे आणि 80 लाख वृक्ष या देशामध्ये या माणसांनी वनमॅन आर्मीसारखं काम केलेलं आहे. मी गोविंदरावांना विनंती करतो, त्याचप्रमाणे आदरणीय जाधव साहेबांना आणि गिरीनाथ महाराजांना विनंती करतो की त्यांनी जे हे स्वप्न बघितलेलं आहे ग्रीन हिरवं शिवार आणि वनशिवार आणि जनशिवार या मोहिमेचं आज आपण त्यांच्या फलकाचं त्या मोहिमेचं अनावरण करावं आणि त्यांना शुभाशीर्वाद द्यावा. आपण दोघांनी आणि गोविंदराव पवारांनी व्यासपीठावर यावं आणि अकबरावती शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे गुरुवर्य या माणसांनी एकमेव हबहून मी पाहिलेले असे आहेत की जे इंग्रजीमध्ये अतिशय उत्कृष्ट इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये गीतेवरती ज्ञानेश्वरीवरती अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ एक 15 दिवसाचा मोठा कार्यक्रम आम्ही येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी प्रसिद्ध सुसंचालन करणारे सुधीरजी गाठीळ आले होते. त्यांचं मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला कैद्यांना की आपण कारागृहामध्ये येण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचली होती का, ऐकली होती का? त्या बंदीजनांनी उत्तर दिलं की मी जर ज्ञानेश्वरी वाचली असती किंवा ऐकली असती तर मी आज कारागृहामध्ये आलो असतो. आणि महाराजांच्या प्रवचनाच्या नंतर शेकडो बंदीजनांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही इथून मुक्त झाल्यानंतर आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ, महाराजांचं दर्शन घेऊ, माळ घालू गळ्यामध्ये आणि समाजात जाऊन शांतीदूत म्हणून काम करू, अशा पद्धतीचं काम आत्माराम शास्त्रीजी महाराजांनी केलेलं आहे. आज गोविंदजी नवीन नेताजी आहेत, समाजातल्या चांगल्या कामासाठी नेहमी सदैव सगळ्या हातामध्ये मदत करत असतात. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मंडळींनी पवनजी गुप्ता आणि युवा शांतीदूतला मदत केली त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आज मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली तर हा जो पुरस्कार आपण दिला शांतीदूतच्या वतीनं हो, हा पुरस्कार मी प्रातिनिधिक स्वरूपात संपूर्ण राज्यामध्ये हजारो लाखोच्या संख्येनं शांतीदूत आणि पोलीस मित्र म्हणून शांतता धार्मिक सलोखा मानव सेवा निसर्ग सेवेच्या या विचाराचे काम करणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा सत्कार आहे, त्यांच्या वतीनं मी हा पुरस्कार घेतला आहे. आणि हा पुरस्कार मी तितक्याच प्रामाणिकपणानं या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या तमाम हजारो लाखो शांतीदूत आणि पोलीस मित्रांना मी सन्मानपूर्वक आपल्याला अर्पण करत आहे. धन्यवाद.